पंकजा मुंडेंच्या भाषणानं भाजपच्या सच्च्या कार्यकर्त्याला दुखावलं गेलंय. तसंच पक्षविरोधी वक्तव्य करण्याचे उपद्व्याप पंकजांनी करायला नको होते अशी घणाघाती टीका संजय काकडे यांनी केली. तसंच 5 वर्ष तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही तुमचा मतदारसंघ सांभाळू शकला नाहीत तर राज्यभर दौरे काढून काय दिवे लावणार असा टोला देखील काकडेंनी लगावलाय. काल ज्या पंकजा मुंडेंनी स्टेटमेंट दिलं ते खरंच कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या खऱ्या आणि सच्च्या कार्यकर्त्यांना दुखवणारं होतं ते. कारण त्यांनी जे जे स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट कृतीचं त्यांनी मागच्या 5 वर्षात आणलं असतं तर त्यांचा नक्कीच 1 लाख मताधिक्यांनी त्यांचा विजय झाला असता. कृतीत आणलंच नाही त्यांनी जे काल वक्तव्य केले त्यांनी समाजाबद्दल, अनेक समाजाबद्दल. त्या समाजाबद्दल वक्तव्य त्यांनी 5 वर्षापूर्वी करायला हवं होतं आणि संपूर्ण जो काही कालचा त्यांचा डायलॉग्स होता जनतेबरोबर, तिथल्या कार्यकर्त्यांबरोबर, तो अंमलात 5 वर्षात का नाही आणलं हेच मला त्यांना विचारायचं आहे की अंमलात का नाही आणलं 5 वर्ष. 5 वर्ष तुम्ही सत्तेत होता, 5 वर्ष तुमच्या 2 महत्त्वाची खाती होती आणि एवढं असताना तुम्हाला तुमचा मतदारसंघ जर सांभाळता येत नाही तर महाराष्ट्र काय तुम्ही फिरणार आणि काय करणार दिवे लावणार.